नमस्कार। द्रव्याचे संघटन यामध्ये आपण द्रव्याच्या भौतिक अवस्थेनुसार आपल्या सभोवताली असणाऱ्या पदार्थाचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते, स्थायू, द्रव, वायू। स्थायू अवस्थेतले पदार्थ आकार येता, दृढता, स्थितिस्थापकता हा गुणधर्म दाखवतात। द्रव आणि वायू हे प्रवाहिता गुणधर्म दाखवतात। पाण्याचा प्रवाह निर्माण होतो। घरातील एका कोपऱ्यामध्ये लावलेली अगरबत्तीचा सुगंध घरात सर्वत्र दरवळतो। वाऱ्याचा प्रवाह निर्माण होतो। स्थायू पदार्थाची संपीडता अतिशय नगण्य असते। द्रव पदार्थ कमी संपीडे दाखवतात, तर वायू पदार्थांची संपीडता जास्त असते। स्थायू आणि द्रव यांचे आकारमान निश्चित असते। स्थायू पदार्थाला आकार व आकारमान निश्चित असते। द्रव पदार्थांचा आकार धारक पात्राप्रमाणे बदलतो। आकार निश्चित नसतो, परंतु आकारमान निश्चित असते। वायू पदार्थांना निश्चित आकारही नाही आणि निश्चित आकारमानही नाही। घनता पदार्थ विविध गुणधर्म दाखवतात, कारण प्रत्येक पदार्थ हा अतिसूक्ष्म अशा लहान कणांचे बनलेले असतात। समजा खडू आहे, खडूचे बारीक तुकडे केले तर लहान एक सूक्ष्म कण मिळतो, म्हणजे अनेक असंख्य कणांचा पदार्थ तयार होतो। स्थायू पदार्थांना उष्णता दिली असता द्रवात रूपांतर होते। द्रव पदार्थाला उष्णता दिली असता वायूमध्ये रूपांतर होते। म्हणजे काय होतं? वायू पदार्थाला थंड केलं असता द्रवात रूपांतर होतं। म्हणजे काय होतं? द्रव पदार्थाला उष्णता काढून घेतली असता स्थायूत रूपांतर होतं। म्हणजे काय होतं? याचा जर आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर पदार्थाच्या सूक्ष्म पातळीवरचं चित्र आपल्याला पाहावं लागेल। स्थायू पदार्थ, द्रव पदार्थ, वायू पदार्थ यांच्या सूक्ष्म पातळीवरील चित्र पहा। स्थायू पदार्थाच्या कणांमधील अंतर खूप कमी असते। पहा, आकृतीमध्ये पहा, खूप कमी अंतर आहे। त्यांच्यामधील आकर्षण बल खूप प्रभावी आहे, जास्त असते। त्यामुळे स्थायू कठीण असतात। त्यांचा आकार दृढ आहे, निश्चित आहे। याउलट द्रव पदार्थामधील कणांची रचना पहा, त्यांच्यामधील अंतर वाढलेलं आहे, मध्यम स्वरूपाचं अंतर आहे। आणि त्यांच्यामध्ये असणारं आकर्षण बल, आंतरएन्वीय आकर्षण बल हे कमी असते, मध्यम असतं। त्यामुळे द्रव पदार्थ किंवा प्रवाह निर्माण करतात। त्यानंतर वायू पदार्थांची रचना पाहिली असता आकृतीमध्ये पहा। वायू पदार्थांच्या सूक्ष्म पातळीवरील चित्र पहा। त्यांच्या कणांमधील अंतर खूप जास्त आहे आणि त्यांच्यामध्ये असणारं आकर्षण बल, आंतरएन्वीय आकर्षण बल खूप कमी असते। त्यामुळे वायू पदार्थांना निश्चित आकारही नाही आणि निश्चित आकारमानही नाही। आपण काय पाहिले? पदार्थाचे भौतिक अवस्थेनुसार स्थायू, द्रव, वायू या तीन अवस्था पाहिल्या। यानंतर चौथी अवस्था प्लाझ्मा, त्यानंतर पाचवी अवस्था बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट याही अवस्था आढळून आलेल्या आहेत। आज आपण काय पाहिलं? पदार्थाच्या भौतिक अवस्था स्थायू, द्रव, वायू, त्यानंतर चौथी अवस्था
प्लाज्मा। पांचवी अवस्था है बोस आइन्स्टाइन कंडेन्सेट। याही दोन अवस्था शास्त्रज्ञांना नंतर आढळून आलेल्या आहेत। धन्यवाद।